ऑल इंडिया एससी एसटी ओबीसी पोस्टल एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन सांगली विभागामार्फत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ही भारतीय डाक विभागातील एससी एसटी ओबीसी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करणारी असोसिएशन असून सर्कल सेक्रेटरी महाराष्ट्र व गोवा राज्य जयरामजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असते. असोसिएशन मार्फत VS नेर्लेकर मुकबधीर विद्यालय इस्लामपूरच्या निवास विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आलं. यावेळी 80 ते 100 मुकबधीर विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. तर असोसिएशनचे विभागीय सचिव हनुमंतराव कांबळे यांनी स्वतः पंगत वाढण्यास सुरुवात करून माणुसकीचे दर्शन घडवून आणले. यावेळी असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष श्रीनिवासजी सोनवणे, विभागीय अर्थसचिव विश्वास कुमार क्षीरसागर, विभागीय उपसचिव धनराज कांबळे, विभागीय सहसचिव नामदेव क्षीरसागर, अभिजित राऊत, सौ प्रणिता क्षीरसागर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन, प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती जयश्री कांबळे, शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती छायादेवी माळी, डाक निरीक्षक गुरुन इस्लामपूर सौरभ खिस्ते यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमास प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर राम घुले लाभले. प्राध्यापक राम घुले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना या विषयावर अत्यंत मार्मिक पद्धतीने मांडणी करून आपले विचार मांडले. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवासजी सोनवणे यांनी कार्यभार स्वीकारला. कार्यक्रमाची प्रस्तावना व समालोचन विभागीय उपसचिव धनराज कांबळे यांनी केलं. उपस्थित मान्यवरांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. असोसिएशनचे विभागीय उपसचिव धनराज कांबळे म्हणाले, ज्यांच्या आयुष्य जगणं भगीचं असतं त्याचं बोलणं रगीचं असणं स्वाभाविक आहे. यापुढे ते म्हणाले, आमचा विरोध ब्राह्मणांना नाही तर ब्राह्मण वादास आहे. याचं उदाहरण म्हणून देशाचे दुश्मन खटला व श्रीधरपंत टिळक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सलोख्याचे संबंध कसे होते, तसेच श्रीधरपंतांच्या आत्महत्येनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्गार, जर टिळक कुटुंबातील लोकमान्य कोण असेल तर ते श्रीधरपंत टिळकच होते असे बोलून दाखवलं. कार्यक्रमाचे आभार विभागीय सचिव हनुमंतराव कांबळे यांनी केलं. कार्यक्रमास अर्थसचिव विश्वास कुमार क्षीरसागर, सौ प्रणिता क्षीरसागर, उपाध्यक्ष सुहास वायदंडे, सहसचिव वैभव धनवडे, सहसचिव फैयाज नदाब, सहसचिव नामदेव क्षीरसागर, उपाध्यक्ष तुकाराम रणदिवे, भाग्यश्री केलवलकर, डाक अवेक्षक मारुती गावडे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर.